मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल नोकरदारांच्या करिअरची डेथलाईन ठरू पाहत आहे. कारण मध्य रेल्वेच्या लोकलच्या रोजच्या लेट लतीफीमुळे अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्यात. टिटोळ्यात राहणाऱ्या शेखर कापुरे यांचा तर त्यांच्या कंपनीनं पगारच कापला. रेल्वेच्या चुकीमुळे कार्यालयात बोलणी खावी लागत असल्यानं कापरेंनी आता रेल्वेला कायदेशीर नोटीस बजावली आहे. 17 जून 2019 रोजी मी DRM च्या कार्यालयाला ही नोटीस पाठवलेली आहे. ही नोटीस आपल्यासाठी बोलकी आहे. यामध्ये रेल्वे प्रवाशांच्या व्यथा मांडलेल्या आहेत. आम्हाला एवढंच म्हणायचं आहे, रेल्वेचे वेळापत्रक निश्चित करणारे रेल्वे प्रशासन आहे, रेल्वेच्या तिकीटचा दर निश्चित करणार रेल्वे प्रशासन आहे. जेव्हा ते वेळापत्रक निश्चित करतात तेव्हा ते त्यामध्ये एक्सपर्ट असलेल्या अधिकाऱ्याचा सल्ला घेऊन वेळापत्रक निश्चित करतात. असे असून त्यांच्याकडून बनवलेले वेळापत्रक त्याच ते पालन करत नाही, त्यामुळे रेल्वे प्रवाशांना लेटमार करतो आणि त्याचं सर्व्हिस प्रकार खराब होतो. या सर्वस्वी रेल्वे प्रशासन जबाबदार आहे. लोकलच्या या रोजच्या लेट लतीफीमुळे मुंबईकरांना खूपच मनस्ताप सहन करावा लागतोय. आता या कायदेशीर नोटिसेला रेल्वे प्रशासन काय उत्तर देत आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे.